डीबीटीच्या विरोधात आदिवासी विद्यार्थी नाशिककडे पायी कूच करत असताना विद्यार्थ्यांच्या गाड्या पुणे नगर नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत अडवून धरत आपल्या हक्कासाठी तब्बल 4 दिवसापासून पायपीट करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना गाड्यांमध्ये डांबून पुणे इथं नेऊन सोडण्यात आलाय. पुण्याहून नाशिकला निघालेला आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा काल सिन्नर पोलिसांनी नांदूरमध्ये अडवलाय. सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर गेल्या 4 दिवसांपासून ही मुलं भर पावसामध्ये पुण्याहून चालत निघाली होती. आपल्या साध्या मागण्या आदिवासी विकास महामंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा इरादा होता. पण पोलिसांनी शांततेत चाललेल्या या विद्यार्थ्यांवर दंडुकेशाही सुरू केली. मोर्चा जसा जसा नांदूरच्या जवळ आला तसे पोलीसही वाढत आले. लवकर निघण्याची घाई केली. या मोर्चात सहभागी होण्यासाठी नांदूर शिंगोटे दिशेनं जाणाऱ्या वाहनांपैकी एक वाहन आळेफाटा पोलिसांनी तर एक घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सर्व विद्यार्थी 18 तारखेला नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयासमोर जमणार होते. पोलीस विद्यार्थ्यांच्या जवळही कुणाला जाऊ देत नव्हते. प्रत्येक गाडीची तपासणी करत होते. पोलीस सर्वांना विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्यासाठी प्रवेश नेमका का नाकारत होते याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाहीये. मोर्चाचा 4th दिवस हा शिक्षण संघर्ष मोर्चा पुणे ते नाशिक असा निघालेला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज नगर हद्द सोडल्यापासून नाशिक हद्दीत प्रवेश केल्यापासून पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन अडवून दडपण्याचा त्या ठिकाणी दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्याच पद्धतीनं आज आपण या ठिकाणी बोटा या ठिकाणी आहोत अहमदनगर जिल्ह्यातील. आणि या ठिकाणी एक आमची ऐसर गाडी जे काही विद्यार्थी एक्झामसाठी स्पर्धा परीक्षांच्या एक्झामसाठी पुण्याला गेलेले होते ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्याहून नांदूर शिंगोटेच्या दिशेने जात असताना त्यांची गाडी बोटा या ठिकाणी अडवलेली आहे. तशीच घटना आळेफाटा याही ठिकाणी घडलेली आहे. आळेफाट्याच्या एपीआय मॅडमशी बोलले असता असं कळालं की त्यांना त्यांच्या कंट्रोल रूमकडनं त्या गाडीचा नंबर देण्यात आला आणि सदरील गाडी पुन्हा हद्दीच्या बाहेर जाणार नाही याचे आदेश त्यांना देण्यात आले. या सगळ्या घटनांचा क्रम असा लक्षात येतो की सरकार या आदिवासी विद्यार्थ्यांचं कुठंतरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतंय किंवा मुद्दामहून हे चिघळवण्याचा प्रयत्न करतंय की विद्यार्थ्यांनी कुठंतरी वेडोवाकडं पाऊल उचललं पाहिजे. म्हणून मी तुमच्या वतीनं सरकारला एक विनंती करतो, जर इतकीच भीती वाटत असाल तर राजीनामे द्या आणि घरी बसा किंवा स्पष्टपणे या, सरळ या, मोकळ्या मनाने या आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करा. खूप झालं अभ्यासूपणाचं, दिखाऊपणाचं, पारदर्शीपणाचं तुमचं सरकार. या ठिकाणी येऊन मी इथल्या पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गेली 1 तासापासून मी या ठिकाणी आहे, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडं मी लिखी मागतोय की आम्हाला कोणत्या कारणास्तव थांबवलंय, परंतु अजून कोणत्याही प्रकारचं ते लेखी देत नाही. अजून चर्चा करण्यासाठी सरकारला आम्ही चर्चा करण्यासाठी आमची पूर्णपणे दारं खुली केलेली आहेत, परंतु आमच्या दोनच कंडिशन आहेत. यानिमित्तानं शांततेच्या मार्गानं आपल्या हक्कांसाठी मोर्चा काढणं हा गुन्हा आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, संगमनेर.